नमस्कार मंडळी, सौरभ निकम व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पेडगावचं मैदान जे कालपासून चालू आहे ते खरंच ऐतिहासिक मैदान झालं. 90च्या वर काहीतरी गट पळाले, त्यासोबत आज फायनल आहे. मग आज फायनलला बैल सकाळी पोचलेले आहेत, तर आता मैदान चालू होईल थोड्या वेळात. आलेली बैलं सगळी बघूया, बाकी मालकांचे त्यातले जमल तेवढ्या प्रतिक्रिया आपण घेऊया. चला जरा बघूया बैल आपण. फायनलसाठी तयारी चालू झाली, फायनल जायला ना खाली. किती वाजता आला सकाळी? महाराष्ट्र किंग मथुर फायनल साठी सज्ज झालेला आहे. किती वाजता आला फायनल साठी? एक तास झालं, 8 वाजता आलो. कसं वाटलं कालचं मैदान? एवढं झालं पण बेळगावचं एकदम सगळ्यात मैदान चांगलं. हा, आजपर्यंत बघितलेलं. आज परत त्याच तयारीत आला. हो, आज आता फायनल भारी वाटलं, म्हणजे अंधारा झाला नाही ते एक बरं झालं. कुणाबरोबर तो पहिला तुमचा? अंजीर नरसिंगपूर घराचा. हा वायर हा पण फायनल साठी सज्ज आहे. काल कोणावर पाहिजे होतो तुमचा? बावल्या संघ. बावल्या संघ. हा हा हा, गरजा साज आहे. गरजा साज. मैदान कसं झालं कालचं पेडगावचं? एवढ्या एक मला वाटतं काहीतरी 90 गट झालं ना. तर आज किती वाजता आला फायनल साठी? आम्ही आलो की 8 वाजता. सकाळी 8 वाजता फायनल आता चालू होईल. एक तासावर चालू होईल. बघा मित्रांनो, काल ही गाडी पळाली गटाला. गटाला आणि सेमीला कुठली फटेली होती काय? दोन नंबर तास. अतिशय सुंदर गाडी पळाली. आता फायनलसाठी सज्ज आहे. करांचा श्री आणि त्यांचा घरचा साजच आहे ना? पायरा आमचा गौतम भाईंचा ओजीर आमच्या बरोबर आहे. म्हणजे आम्ही सकाळी आता 8 वाजता फायनल होतो, त्यासाठी आम्ही हजर. काल गटाला कुठल्या फटेला काय पळाला? गटाला आम्ही 5 नंबर तास पळालो, सिमीला 2 नंबर तास पळालो. आता फायनल किती वाजता आला? सकाळी सकाळी आम्ही 8 वाजता आलो. बैल विश्रांतीला आपल्या गोट्यावर नेला? मी नाही, इथे मित्रांच्या इथे वस्तीला थांबलो. सकाळी उठून आम्ही आलो. मस्त पळाली काल गाडी बरं का? दोन्ही बनेला नाही का? आम्हाला बी वाटत होतं की म्हणजे मोठं मैदान आमची गाडी राहावी फायनलला. सेमी पण आम्हाला चांगला टाच होता आणि शेवटच्या सेमीत पळालो पण, आणि म्हणजे लगेच फायनलला पळाल म्हणजे मोठं यश होतं. पण दुसऱ्या दिवशी झाल्यामुळे आम्हाला वाटलं, समाधान वाटलं की बाबा उजेडच व्हावं फायनलला. अंधारचं लागल वगैरे म्हणून थांबलं ते बरं झालं. सकाळ पळायला चान्स बरा भेटला आम्हाला. तर काल किती वाजता? काल गटाला सेमीला मस्त पळाली गाडी. काल कुठे नेला बैल संध्याकाळी परत? भूतमध्ये. विठ्ठल विठ्ठल मामाच्या घरी. आज सकाळी आणलाय परत? काल मस्त पळाली गाडी. काल इथे थांबला नाही ना? नाही नाही. काल कशी पळाली पण गटाला सेमीला? गाडी जास्त पळाली, गॅस लागलेला गाडीला. भारी पळाली. कलडूनचा लक्ष्मणराव भारत केसरीचा मानकरी. कालचं कसं वाटलं पेडगावचं मैदान? मैदान एक नंबर झालं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे असं मैदान झालं की 90 गट आणि 9-10 सेमी आणि एक फायनल ही पहिल्यांदाच घडले. त्यामुळे मैदान अतिशय सुंदर आणि रास्त झाले. पब्लिक पण मागं थांबलं होतं. दुसऱ्या मोठ्या मैदानांच्या गत आत फाटीत पब्लिक येऊन नव्हतं थांबलं. सगळं पब्लिक एक फाटी सोडून बाहेर थांबलं होतं. काल गोठ्यावरच गेला होता परत बैल? हो, घरीच बैल घरीच. आज सकाळी किती वाजता आला? सकाळी तरी 7:30 7:30 7:30 वाजता आलो. सातारा एक्सप्रेस बलमा, ज्याचा रुस्तम हिंदी स्त्री बकासरोबर पैर आहे, तो पण आला आहे. बघा सकाळी बहुतेक सकाळी आला आहे परत फायनलसाठी सज्ज आहे. आज खरंच खतरनाक लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला. ओगले वाडीकरांचा उदय दादांचा घरचा सज मोन्या आणि त्यासोबत हिंदकी स्त्री गोट्या, ती पण आलेत फायनलला पळायला. आज दुसरा दिवस, सकाळी पेडगावचा फायनल आहे, त्याला पळायला आलेत.